हेलो नाई तो आला नाही, परिणामी फक्त 8 धावा यावेळी भावगर संघाच्या खात्यावर आपण बघतोय। विलास आणि यशवंत या ठिकाणी सलामीचे फलंदाज आहेत भावगर संघाकडून। बघूया दुसरं षटक घेऊन आलाय मानुली संघाकडून, तो अतुल, विलास आणि यशवंत अशी जोडी असेल यावेळी। हेलो बघा पुन्हा एकदा शेवटचा चेंडू शिल्लक आहे द्वितीय षटकाचा। 15 धाव संख्या आपण बघतोय धाव फलकावर छत्रपती वॉरियर्स भावगर संघाची। बघा चांगली गोलंदाजी यावेळी मात्र मांदुली संघाच्या एंड कडून आपल्याला बघायला मिळते। अतुलचा हा शेवटचा चेंडू चांगला घडवलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं, चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी। दरम्यान एक धाव मात्र वेगानं पूर्ण केली आहे। षटक संपतं या ठिकाणी दुसरं, या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपण बघतोय 16 धावा। हॅलो 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 हॅलो, दोन
मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक कंप्लीट झालेत आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा आत्तापर्यंत भावगर संघाच्या खात्यावर। हॅलो हॅलो कोण घेऊन बघा, आता मात्र कर्णधार निलेश यांनी तिसऱ्या षटकाची जबाबदारी स्वीकारली। या ठिकाणी यशवंत आणि अजय ही जोडी आपण मैदानात बघतोय भावगर संघाकडून आतापर्यंत 16 धावा धावफलकावर भावगर संघाच्या। तिसरं षटक सुरू आहे निलेशच्या माध्यमातून। बघूया कर्णधार आहे निलेश आणि हा पहिलाच फुल टॉस चेंडू या ठिकाणी ऑन साइडला, फटका चांगला आहे परंतु क्षेत्रक्षण मध्ये फंबल होते। दरम्यान 2 धावा या ठिकाणी वेगाने पूर्ण करतायत, चांगली रनिंग या ठिकाणी, वेगाने 2 धावा पूर्ण केल्या। या 2 धावांच्या बरोबरच आपण धावसंख्या बघतोय 18। पुरेदा ओव्हर पिच चेंडू, एक चांगला फटका ऑन साइडच्या दिशेने, झेल नक्कीच मिस झालाय आणि पुन्हा 2 धावा या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्यात। बघा निलेशचा पुढचा चेंडू सामना करतोय आता यशवंत। हा चांगला चेंडू होता परंतु लेग स्टंपच्या बाहेर, परिणामी अवांतर घोषित केलाय। एक धाव ऍड होतीये या एका धावेच्या वरीने। धावसंख्या बघतोय आपण 21। यशवंत सामना करील, यशवंत आणि अजय अशी जोडी बघतोय। पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू मिड ऑफच्या दिशेनं, हा चांगला फटका वन बाउन्स चौकार। मात्र आता आक्रमण करताना दिसतोय, पुन्हा एकदा चांगला फटका लॉंगनच्या दिशेनं, वेगानं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय। एका धावेची भर, पुन्हा एकदा धावसंख्या बघतोय 26। बघूया तिसरं षटक सुरू आहे कर्णधार निलेश याच्या माध्यमातून। आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील। सामना करतोय अजय, पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू नक्कीच होता परंतु फटका मिस झालाय, परिणामी निर्धाव चेंडू। धावसंख्या स्थिर, धावसंख्या बघतोय आपण धावफलकावर 26। हा पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू मिड विकेटच्या दिशेनं, डीप मध्ये फिल्डर आहे परंतु एकाच धावावर या ठिकाणी समाधान मानावं लागतंय। या एका धावेने धावसंख्या बघतोय 27। षटक संपतं या ठिकाणी, तिसरं षटक संपन्न झालंय 3 षटकांच्या समाप्तीनंतर। धावसंख्या बघतोय 27।
बघा इथे मात्र यशवंत आणि अजय फलंदाज दोन्ही मैदानात दिसतायत. इथे मात्र आता धावांचा वेग वाढवावा लागेल नक्कीच. मानवली सारख्या मोठ्या संघाच्या विरुद्ध ही लढत आहे, नक्कीच मोठं आव्हान द्यावं लागेल. एक चांगला फायटिंग स्कोर या ठिकाणी उभा करावा लागेल बागवर संघाला. आतापर्यंत 27 धावा बघतोय फक्त आपण 3 षटकांच्या समाप्तीनंतर. बघा नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कर आहे तो आकाश, या ठिकाणी 14 षटक हाताळेल. बघा स्ट्राईक एंडला आहे अजय, नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय यशवंत. ही जोडी मैदानात पावगर संघाकडून आणि ओवर पिच चेंडू लॉंगांच्या दिशेनं वेगानं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. मात्र एक धाव मिळते, एका धावेने धावफलक आपण बघतोय 28. चालेल गोलंदाजी, अजूनही एक ही षटकार या इनिंग मध्ये बघायला मिळाला नाही, परंतु स्कोरबोर्ड मात्र हलता ठेवण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी दोन्ही फलंदाज बावकर संघाकडून, यशवंत आणि अजय. यशवंत स्ट्राईक एंडला असेल आता सामना करील आकाश याचा पुढील चेंडू. आणि हा गोडलेनचा चेंडू, वेगवान चेंडू, परिणामी बीट होते फलंदाज या ठिकाणी. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर, धावसंख्या बघतोय आपण 28. बघा सूर्य गोलंदाजी अचूकता मात्र दाखवतोय यावेळी आकाश. पुन्हा एकदा गोडलेनचा चेंडू, फटका चांगला आहे ऑन साइडला, लॉंगनच्या दिशेनं वेगानं बॉडीलाईनकडे जातो, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर. वेगाने दोन धावा मात्र पूर्ण करण्यात यश मिळाले. बघा यशवंत मात्र संघर्ष करतो या ठिकाणी, यशवंत आणि अजय धावांसाठी संघर्ष सुरू आहे भागवर संघाचा. 30 धावा आतापर्यंत भागवर संघाचा आपण बघतोय. आणि हा ओव्हर पिच चेंडू खोदून काढलाय, कट केलाय, दरम्यान एक धाव पुन्हा एकदा वेगाने पूर्ण केली. एक सूर्य गोलंदाजी बघतोय आकाशाच्या माध्यमातून, अत्यंत वेगवान गोलंदाजी यावेळी मैदानात, उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी आकाशच्या माध्यमातून. मांदिवली संघात मांदिवली संघाकडून 14 षटक हाताळतोय. बघूया सामना करतोय अजय आणि पुन्हा एकदा ओरपी चेंडू मिड ऑफच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे त्या ठिकाणी. दरम्यान दोन धावा पुन्हा एकदा मिळाल्यात. या दोन धावांनी धावफलकार बघतो आपण, 33 धावसंख्या, 33 धावसंख्या बघतोय बावर संघाची. शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक असेल आकाशाचा. या 34 षटकाचा शेवटचा चेंडू, अत्यंत चांगली गोलंदाजी बघतोय आपण. कोणताही मोठा फटका यावेळी मारून दिलेला नाही, आतापर्यंत जखडून ठेवलंय फलंदाजांना. सामना करतोय अजय, ओव्हर पिच चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. इथे मात्र स्ट्रॉंग अपील होतीये, षटक संपत या ठिकाणी. या चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतोय 34. बघा 34 धावसंख्या, 34 लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय, 2 षटक शिल्लक असतील. या ठिकाणी अजय आणि यशवंत ही जोडी मैदानात संघर्ष करताना दिसते धावांसाठी. फक्त 34 धावा आतापर्यंत जमा केला 4 षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचे 2 षटक यावेळी मात्र शिल्लक असतील. बघूया पुन्हा एकदा 5वा षटक हाताळण्यासाठी आलाय मैदानात तो मनोज गोलंदाजी मार्कवर. आपण बघतो पहिले षटक मनोजच्या माध्यमातून हाताळलं गेलं होतं आणि फक्त 8 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याने खर्च केला होता. तो मनोज यावेळी पुन्हा एकदा
पाचवं षटक हाताळण्यासाठी आलाय. सामना करतोय अजय आणि हाफ ट्रॅकर चेंडू. नक्कीच मोठा फटका मारण्याचा मानस जरूर होता, परंतु फटका मिस झालाय. परिणामी बीट होतो फलंदाज. या ठिकाणी धावसंख्या स्थिर. पाचव्या षटकाची मात्र निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे या ठिकाणी मनोज याच्या माध्यमातून. शेवटचे दोन षटक शिल्लक असताना मात्र फलंदाजांना यावेळी धावांचा वेग वाढवावा लागेल. नक्कीच मोठे फटके मारावे लागतील. पुन्हा एकदा चांगला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेनं वेगाने जातोय आणि इथे मात्र मिसफील्ड वरती परिणामी एक चौकार मिळतोय. अजयच्या बॅटमधून बघतोय परिणामी चार धावा मिळत आहेत. या चार धावांनी धावफलकावर आपण बघू शकाल. धावसंख्या आहे 38, 38 लॉस ऑफ वन विकेट. पाचवं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने वेगाने जातोय, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर. दरम्यान एक धाव पूर्ण केली. नक्कीच दोन्ही फलंदाज यावेळी मात्र प्रयत्न जरूर करतायत मोठे फटके मारण्याचे, परंतु तितकीच उत्कृष्ट गोलंदाजी आपण समोर होताना बघतोय मनोजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू, परंतु इथे प्रॉपर कनेक्शन झालं नाही. दरम्यान बीट होतोय निर्धाव चेंडू. बघूया शेवटचे दोन चेंडू शिल्लक असेल पाचव्या षटकाचे. आतापर्यंत 39 धावा. बघतोय यशवंत यावेळी सामना करेल आणि पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू लॉंगांच्या दिशेनं वेगानं जाईल. इथे मिड विकेटच्या दिशेनं फंबल होतात क्षेत्ररक्षक. दरम्यान पुन्हा एकदा दोन धावा मात्र वेगाने पूर्ण केला. इथे खराब बॅकअप मिळतंय परिणामी. धावा मात्र तीन पूर्ण केल्यात आतापर्यंत. या ठिकाणी मिस कॉलिंग झाले, खराब बॅकअप मिळाला आणि परिणाम तीन धावा एकूण मिळतात या चेंडूवर. शेवटच्या पाचवं षटक या ठिकाणी समाप्त होते. पाचव्या षटकानंतर धावसंख्या आपण बघतोय 45. बघूया पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या. बघतोय आपण छत्रपती वॉरियर्स बावघर संघाची 45. या ठिकाणी सामना सुरू आहे बावघर विपक्ष मानुली. नक्कीच बावघर संघाला आता मात्र शेवटच्या षटकामध्ये जादू दाखवावा लागेल. या फलंदाजांना मोठे फटके नक्की मारावे लागतील, कारण समोर एक बलाढ्य संघ मानुली च्या रूपाने ही लढत सुरू आहे. मानुली संघामध्ये नक्कीच बॅटिंग ऑर्डर खूप चांगली आहे. नक्कीच सामना विजय करायचा असेल, एक चांगली लढत जर या ठिकाणी घडून आणायची असेल, तर या षटकामध्ये मात्र कमबॅक करावा लागेल. चांगली फलंदाजी नक्कीच इथं दाखवावी लागेल. यशवंत आणि अजय अजूनही मैदानात यावेळी संघर्ष करताना दिसत आहेत. सहावं षटक यावेळी हाताळतोय तो अतुल. बघा चांगला फटका लॉंगनच्या दिशेनं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. मात्र पहिल्याच चेंडूवर सफलता मिळते. अजयच्या रूपानं एक गडी त्याने माघारी परत धाडला. या ठिकाणी राम नवीन फलंदाज आलाय. बघा राम याचा आता सामना करतोय यशवंत. हा चांगला चेंडू, एज लागलीये. इथे मात्र एक धाव वेगाने पूर्ण केलीये. धावसंख्या बघतो आपण धावफलकावर 47. शेवटचं षटक सुरू आहे अतुलेच्या माध्यमातून. बघूया शेवटचे फक्त चार चेंडू शिल्लक असतील शेवटच्या षटकाचे. नक्कीच यावेळी फलंदाजांना प्रयत्न करावा लागेल. चांगली गोलंदाजी मात्र अतुलेच्या माध्यमातून. शेवटचे षटक सुरू आहे. 47 धावसंख्या आतापर्यंत बावर संघाची.
बघूया राम डावखुरा फलंदाज यावेळी सामना करेल अतुल याचा. आणि ते मोठा फटका मारण्याचा इरादा जरूर होता परंतु मिस झालाय. एकदा मात्र वेगाने पूर्ण केली. धावसंख्या बघतोय आता 48. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. यशवंत आणि राम अशी जोडी असेल मैदानात. बघूया यशवंत आणि हा ओव्हर पेच चेंडू खुला टप्प्याचा चेंडू होता. कव्हरच्या दिशेनं या ठिकाणी मिसफील्ड झाली आहे. दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा वेगाने पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावाचे सुद्धा कॉलिंग बघतोय आपण. फक्त 2 धावावर मात्र समाधान मानले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. या ठिकाणी धावसंख्या बघतोय आपण 50 यावी भागवर संघाची. बघा अत्यंत चांगली गोलंदाजी या 5-6 गोलंदाजांकडून आपण बघतोय. माजुली संघाकडून 50 धावसंख्या 6वं षटक सुरू आहे. आणि हाफ ट्रॅकर चेंडू फटका चांगला आहे वाटत जाईल. 1 बाउन्स चौकार. चोपन्न शेवटचा चेंडू सामना करतोय पुन्हा एकदा यशवंत. आणि इथे मात्र चांगला चेंडू बीट होतोय यशवंत. आणि षटक संपतंय. 6 षटकांचं समाप्तीनंतर धावसंख्या बघतोय आपण 54. 55 धावांचं लक्ष असेल या ठिकाणी मानुली संघासाठी. स्वराज 11 डोळे. Yeah.
या ठिकाणी नाणेफेकीचा कार्यक्रम होते. ताडोबा वासिंद विपक्ष स्वराज इलेव्हन डोळे या संघांदरम्यान आगामी होणारा सामना असेल. या ठिकाणी नाणेफेकीसाठी आमंत्रित करेन गिरसे गावचे सरपंच बारामजी दिवाणे यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कार्यक्रम होईल. गिरसे गावचे प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी बारामजी दिवाणे यांच्या मार्फत नाणेफेकीचा कार्यक्रम होईल. ताडोबा वासिंद विपक्ष स्वराज इलेव्हन डोळे या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी यायचे. नक्कीच 55 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये के एस जीवदानी मानिवली संघापुढे. पहिलाच चेंडू याने जबरदस्त बाउन्स पाहायला मिळाला, टप्पा पडल्यानंतर विकेट किपर सुद्धा बीट झाला, परंतु डॉट चेंडूने या ठिकाणी पहिल्या षटकाची सुरुवात पाहतोय आपण अजय तिवरेच्या माध्यमातून. 55 धावांचं लक्ष असेल या ठिकाणी मानिवली संघासमोर, कशा प्रकारे हे टार्गेट चेस केलं जाईल. नक्कीच एक फायटिंग स्कोर मात्र या ठिकाणी छत्रपती वॉरियर्स बावघर संघासमोर आहे. डिफेंड करावं लागेल मात्र या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करून. फटका चांगला आहे या ठिकाणी, लॉंग ऑनला फिल्डर हजर असेल, परंतु चेंडू ट्रॅव्हल होईल, वन बाउन्स सी मारेच्या पार चौका. सातत्याने डिजिटलच्या माध्यमातून या ठिकाणी आज शिवजयंतीनिमित्त शिवरायांची गाणी वाजतायत. नक्की जाती धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य. पुन्हा एकदा शिवजयंतीच्या सर्वांना भगव्या शुभेच्छा असतील. दरम्यान वळूया मॅचकडे. या ठिकाणी फटका चांगला आहे बॅकवर्ड पॉईंटला, या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होईल, वन बाउन्स सी मारेच्या पार चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहतो आपण. धावफलकावर धावसंख्या या ठिकाणी लागते ती 8. 55 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये मानवली संघासमोर, कशा प्रकारे टार्गेट चेस केलं जाईल याचं उत्तर नक्कीच या मैदानावर मिळत आहे. चौकार षटकार. अजून एकदा प्रॉपर कनेक्शन, चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉईंटला, सी मारेच्या पार चौकार. यावेळी नक्कीच फटका फसलाय, परंतु इनफील्डच्या आतमध्ये बॉल अडवला जाईल, एक सिंगल देखील कम्प्लीट केली जाते. एका सिंगलने आपण धावफलकावर धावसंख्या जर पाहिली तर त्या एका धावेच्या सहाय्याने 13 धावा आपण धावफलकावर पाहतोय. आणि शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी पहिल्या षटकाचा, अजय तिवरेच्या माध्यमातून शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी. निलेश संते यावेळी स्ट्राईक एंडला पाहतो आपण. यावेळी नक्कीच ओव्हर पिच बॉल, चेंडू जाईल या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेला, सी मारेच्या पार चौकार.
आणि चौकाराच्या सहाय्याने आपण 17 धावा फलकावर पाहतोय. ज्या प्रकारचे बॅटिंग नक्कीच मैदानावर होते या ठिकाणी जबरदस्त कौतुक करावं लागेल याकडे के एस जीवदानी मानवली. नक्कीच एक संघ या ठिकाणी पाहतो आपण कल्याण तालुक्यातनं आणि एक शहापूर तालुक्यातनं तालुक्याचा बॅटल या ठिकाणी कल्याण विपक्ष शहापूर जबरदस्त बॅटल रंगतं या दुपारच्या सत्रामध्ये. पाहतो आपण के एस जीवदानी मानिवली विपक्ष छत्रपती वॉरियर्स बावघर. बावघर संघ मात्र नक्कीच विजयासाठी संघर्ष करतोय. या CPL 2021 दोन मॅचेसमध्ये पराभव स्वीकारावा लागलाय. तिसऱ्या मॅचमध्ये सुद्धा नक्कीच बॉलिंगमध्ये मात्र खराब स्टार्ट म्हणेन मी. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 17 धावा आपण धाफलकावर पाहतोय. द्वितीय षटक मार्गस्थ असेल या ठिकाणी विकास तिवरेच्या माध्यमातून. यावेळी नक्कीच फटका फसला आहे झेलची शक्यता. परंतु सॉरी चांडू ट्रॅव्हल होईल या ठिकाणी माझा काऊ कॉर्नरला ती मारे. स्ट्रोक निलेश शेलरच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवून दिलाय सीमारेषा पार षटकार. याने आपण धावफलकावर धावसंख्या पाहतो या ठिकाणी के एस जीवदानी मानिवली संघाची 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. हाफ ट्रॅकर बॉल कनेक्शन देखील प्रॉपर डीप मिड विकेटला पाठवून दिलाय. ज्या प्रकारची फलंदाजी होती आहे नक्कीच या प्रकारच्या मॅचची आवश्यकता होती प्रेक्षकांना सुद्धा आणि ते या ठिकाणी निलेश शेरार मात्र जबरदस्त परफॉर्मन्स. अजून एक फुल टॉस चेंडू यावेळी एक्स्ट्रा कव्हरला झेलची शक्यता आणि पंचांचा बोट आकाशाकडे निलेश शेरार बॅक टू द पवेलियन. यावेळी मात्र झेलची संधी कॅच मात्र ड्रॉप झाली. एक सिंगल देखील कंप्लीट केली जाती आहे. फिल्डर नक्कीच त्या ठिकाणी पाठलाग करतोय. दोन धावा कंप्लीट केल्या आहेत आणि चेंडू ट्रॅव्हल झाला या ठिकाणी सीमारेषा पार चौकार. पंचावन्न धावांचं लक्ष या मॅचमध्ये आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर
धीरज भिदे सर। या ठिकाणी नाणेफेकीचा कार्यक्रम होते। ताडोबा वासिंद विपक्ष अमर स्पोर्ट्स कासणे या दोन संघादरम्यान सामना असेल। मी बारामजी दिवाणे गिरसी गावाचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्यांच्यामार्फत हे नाणेफेकीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला जातोय। नक्कीच फटका चांगला आहे या ठिकाणी। शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषा पार, अजून एक चौकार येईल। तुम्ही घेण्याचा निर्णय घेतलाय, या ठिकाणी काय मानस असेल, किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल ताडोबा वासिन संघाला? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू। नक्कीच या भव्य अशा स्पर्धेच्या नियोजनाबद्दल तू काय सांगशील? खूप चांगलं आयोजन आहे, खेळायची संधी दिली त्याच्यामुळे मी कमिटीचे आभार व्यक्त। अजून एक फटका आज पा चांगला टिप्स स्क्वेअर लेगला पाठवून दिला सीमारेषा पार षटकार। दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे आपण आगामी सामन्यासाठी। दोन धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी। के एस जीवदानी मानिवली आणि विजयाच्या उंबरठ्यावर हा संघ, आणि विजय बघा किती धमाकेदार असेल हा, जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स पाहतो आपण या फलंदाजांकडनं। नक्कीच दोन धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी के एस जीवदानी मानिवली संघाला। फुल टॉस चेंडू या ठिकाणी पंचांनी इशारा केलाय। नक्कीच लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता, अवांतर चेंडू घोषित केलाय। एक्स्ट्रा धाव नक्कीच ऍड होईल, परिणामी एका सिंगलने आपण धावफलकावर धावसंख्या पाहतो या ठिकाणी 54 रन। आणि आता मात्र औपचारिकता बाकी, विजयी फटका असू शकतो या ठिकाणी। दिनेश संतेच्या बॅटमध्ये या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे, कॅच मात्र ड्रॉप झाली आणि एका सिंगलने विजयी झालाय संघ या ठिकाणी। के एस जीवदानी मानिवली जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला या मॅच मध्ये। हार्दिक अभिनंदन के एस जीवदानी। हॅलो, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला या ठिकाणी मॅन फ्रॉम